असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. अहमदनगर लोकसभा नगर दक्षिणचे भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅडवरती पडताळणीची मागणी केलेली आहे. या संदर्भात खासदार निलेश लंके आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगा, जे भाजपचे उमेदवार होते त्यांनी आता 40 केंद्रांवरती ही मागणी केलेली आहे, त्याबद्दल काय सांगा? कुठली पण निवडणूक प्रक्रिया असत ही केंद्रीय निवडणूक प्रक्रिया, म्हणजे देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक ही. माझ्या समोर ही प्रक्रिया घडलेली ती अतिशय पारदर्शकपणे घडलेली आहे. कारण तुम्ही पाहिलं असं, राज्यात सगळ्यात उशिरा निकाल हा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा लागला. मी कलेक्टर साहेबांनी त्या सर्व टीमला धन्यवादसुद्धा दिले का, प्रत्येक गोष्ट चार चार वेळा स्वतः नजरेखालून प्रत्येक अधिकाऱ्यांनी घातलेली आहे. ही निवडणूक पारदर्शक झालेली. पण ज्यांनी हा आरोप केला तो आरोप हा चुकीचा आरोप आहे. आणि त्यांची चुकीचा आरोप यासाठी म्हणता येईल, कारण निवडणुकीची काउंटिंगमध्ये ई व्ही पॅड मशीनची जी मागणी केली त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये, त्यांना ती माहीत नसेल एखाद दिवस कदाचित. हा शुक्लाजी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर एक. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर वन सिमेंट. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या 5 ई व्ही पॅड मशीनचं काउंटिंग होतं, आणि ती काउंटिंग झाल्यानंतर एक मताचा सुद्धा इकडे तिकडे डिफरन्स झालेला नाही. जर तीच निवडणूक प्रक्रिया बॅलेटवर असली तर होऊ शकतं हे मत बाद धरलं असं काय नाही ना. ई व्ही पॅड हे काउंट ऑलरेडी काउंट पण झालेले आहे. शेवट राजकारणामध्ये, राजकारणात ज्याला दोन्ही गोष्ट पचवायची ताकद आहे त्याच माणसाने निवडणूक उतरलं पाहिजे. त्या दोन्ही गोष्टी म्हणजे कुठल्या, विजयी झाल्यानंतर सुद्धा आनंद पचवता आला पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पराभव पचवता आला पाहिजे. आज त्यांना पराभवच मान्य नाही ना. आणि निवडणूक प्रक्रिया कोणी राबवली? निवडणूक प्रक्रिया ही बहुतांशी महसूल यंत्रणेने निवडणूक प्रक्रिया राबवलेली आहे. आणि ज्यांनी आरोप केला त्यांचे वडील या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री, कलेक्टर निवडणूक अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं. प्रांत असू, तुमचे डेप्युटी कलेक्टर असू, महसूलचे तालाटी असू, पार कोतवालापासून तर सर्कलपर्यंत हे सगळ्या लोकांनी या निवडणूक काउंटिंग असू किंवा मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला. उलट माझ्यासारख्याने आक्षेप घ्यायला पाहिजे ना की ही महसूल यंत्रणा यांच्या अंडर असल्यामुळं तिने काही केलं. म्हणजे हे फक्त पराभव आम्हाला मान्यच नाही. आता समाजासमोर कसं जायचं? समाजासमोर सांगता येणार नाही ना आम्हाला, माझ्या कर्मामुळे मी पडलो, मी लोकांना त्या ठिकाणी चांगलं काम करू शकलो नाही म्हणून मला लोकांनी पराभूत केलं. मग आता लोकांना काहीतरी दिशाभूल करायचं? नाही, ई व्ही एम मध्येच घोटाळा झाला, ई व्ही पॅड मध्येच घोटाळा झाला. हे अशा चुकीच्या पद्धतीने ही मागणी ही चुकीची. आतापर्यंत अनेक उमेदवारांनी मागण्या केल्यात, शेवट काय होत आपल्याला माहिती आहे ना, काही होत नाही. एक मताचा इकडे तिकडे डिफरन्स होत नाही. यापूर्वी देखील असं ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं, कोर्टात देखील मॅटर गेला होता. त्या कुटुंबाची ते खासियतच आहे ना, ज्यावेळेस त्यांचे आजोबा लोकसभेच्या निवडणुकीला यशवंतराव गडाख साहेबांच्या विरोधात उभे राहिले, त्यावेळेस त्यांनी असंच व्हिडिओ चित्रीकरणाच्या आधारे TN सेशन त्यावेळेस आलं, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आज पण मला काल परवा कोणीतरी सांगितलं, आता आमच्या सभांचे चित्रीकरण मागवायची. म्हणजे तुम्ही पराभव मान्य करायचं शिका ना. खर तर भाजपच्याच उमेदवाराने असं अशा प्रकारे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, हे तर 100% चुकीचं आहे. आमच्या इंडिया आघाडीतल्या एखाद्या उमेदवाराने ऑब्जेक्शन घेतलं ते थोड्याफार प्रमाणात योग्य असू शकतं, पण तुम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी सरकार तुमचं, आत्ता पण सरकार, उद्या निवडणूक आयोग हे काहीतरी प्रमाणात केंद्रीय सत्तेच्या बरोबर काहीतरी त्यांचा कमीत कमी डायलॉग असतो, त्यांचे संबंध असतात. ठीक आहे, माझं म्हणणं नाही का केंद्रीय निवडणूक आयोग ज्यांची सत्ता आहे त्यांना मॅनेज होतं असं नाही, पण कमीत कमी संबंध असतात. याचा अर्थ त्या सरकारचं सुद्धा काही प्रमाणात कंट्रोल असतं. त्यामुळं सरकारच्या उमेदवाराच्या विरोधात कधीच असा कुठला अधिकारी चुकीचा एक सुद्धा सिंगल पाऊल उचलणार नसतो. तुम्ही काय भूमिका घेणार आहात, तुमची भूमिका काय असेल? काय आपली काय भूमिका, मी निवडून आलोय आता काय भूमिका घ्यायची? तुम्ही लढा तिकडे, तुमची एनर्जी खर्च करा, तुम्ही तिकडे मारा खेट्या, जा कोर्टात जा, जा निवडणूक आयोगाकडे जा. आता मी निवडून आलोय, आता मी लोकांचे काम करायचे, तिकडे तुम्हाला काय करायची करा.
नक्कीच आता समोरचे उमेदवारांनी काय करायचं ते त्यांनी ठरवायचं. आता मी लोकांचं काम करणार असा विश्वास जो आहे तो निलेश लंके यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा विक्रमनकर सह कुणाल जाय, कटवेदाईन मराठी, अहमदनगर. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.